कालपासून पुणे शहर व परिसरात पावसाचे प्रमाण वाढले असता माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांनी नित्य नियमाप्रमाणे पहाटे 5 वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना नदीला अचानक वाढलेलं पाणी पाहून विठ्ठलवाडी व परिसरातील नागरिकांना सतर्क केले. विठ्ठलनगर परिसर, एकता नगर, प्रगती पार्क आणि निंबज नगर या सर्व भागात प्रत्यक्ष जाऊन जे अडचणीत होते त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुणे महानगरपालिका प्रशासन, NDRF व ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्र तसेच इतर स्वयंसेवक या कामात कार्यरत होते. सकाळपासून अनेक इमारतीत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते, परंतु दुपारच्या सुमारास पाणी थोडे ओसरले. नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू घेऊन इतरत्र जाण्यासाठी काही वेळ मिळावा या कारणास्तव पाणी कमी करण्यात आले आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, परंतु अजून जास्त पाऊस पडला तर पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाला व पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती देखील नागरिकांना केली गेली. या पावसाळी काळात कोणत्याही मदतीची गरज भासल्यास अथवा अडचण असल्यास ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांचे संपर्क कार्यालयास 0202435-8435 या लँडलाईनवर किंवा ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्र परिवारास 9822022950 अथवा 9688171111 या मोबाईल फोनवर संपर्क साधावा असे आवाहन प्रसन्नदादा जगताप यांनी केले. नमस्कार, मी ऍडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप, सिंहगड रोड, माजी नगर. गेले 2 दिवसापासून सिंहगड रोड परिसर, त्याचबरोबर पुणे जिल्हा, पुणे शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तरी असाच पाऊस पडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी नद्यांना ओढ्यांना पूर आलेले आहे. सिंहगड रोडवरील मुठा नदीलाही मोठ्या प्रमाणात खूप पाणी आलेलं असून ते पाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे. तरी सतर्कतेचा इशारा म्हणून आज 7 पर्यंत पाणी 35,000 क्युसेस सोडणार आहे. 7 नंतर पाणी कमी करण्यात येणार आहे. तरी पण सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपली काळजी घ्यावी, सर्वांनी एक सुरक्षित ठिकाणी राहावं आणि कोणत्याही काम नसेल तर कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये अशी माझ्याकडनं सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती. धन्यवाद. जय हिंद.